सिद्धांत म्हणतात जगण्याची नवीन गणित म्हणजे सिद्धांत आणि एक वेगळा विषय आहे मॅडम आणि त्यात तुम्ही परत एकदा विक्रम गोखल्यांबरोबर काम करत आहात तर पण हा विषय वेगळा आहे त्या विषयाबद्दल सांगशील विषय आणि विक्रम गोखल्यांबरोबर मी खूप प्रयोग केलेत नाटकाचे नकळत सारी घडले असेल संकेत असेल सिनेमामध्ये फर्स्ट टाईम काम करते त्यामुळे फार वेगळा अनुभव मजा आली करायला आणि खूप चॅलेंजिंग अनुभव होता म्हणजे नुसताच मजा आली किंवा एन्जॉय केलं असं नाही हा फार मोठा चॅलेंज होता हा सिनेमा करणं आणि अतिशय वेल रिटन म्हणजे शेखर ढवळीकर विवेक वाघ यांचं जे लेखक दिग्दर्शक म्हणून अतिशय सुंदर कॉम्बिनेशन जमलं अतिशय वेल रिटन फिल्म आणि ती फिल्म एका चांगल्या डिरेक्टरनी डिरेक्ट केल्यावर त्या ती चांगली फिल्म उत्तम होऊ शकते असं मला वाटतं नक्कीच मॅम तुम्ही आता बोललात की ह्या सिनेमातला तुमचा रोल हा विक्रम गोखले यांच्या वाईफचा पत्नीचा रोल आहे पण त्या एवढ्या गणित तज्ज्ञ वगैरे नाही आहे पण खरं रिअल लाईफमध्ये तुम्ही गणिताशी किती अटॅच होत्या रिअल लाईफमध्ये गणिताशी मी अजिबात अटॅच नव्हते कसं बसं मी 11वी एस एस सीला शेवटचा गणिताचा पेपर दिला दॅट ऑल्सो बिकॉज इन रिअल लाईफ माझे वडील अतिशय गणिताचे प्रेमी आणि त्यांच्यासाठी गणित वॉज अ व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट आणि त्यांचं म्हणणं असं होतं की माझी मुलगी गणिताशिवाय एस एस सी होणारच नाही त्यामुळे मला कंपल्सरी गणित घेऊन एस एस सी व्हायला लागलं पण ते एकदा एस एस सी झाल्यावर मी असं ठरवलं होतं की यानंतर माझा आणि गणिताचा कधीही संबंध येणार नाही तो आज असा आला आता मी तुम्हाला तेच विचारणार होते की स्टोरीची वनलाईन जेव्हा तुम्हाला सांगण्यात आली असेल त्यात पहिलंच उत्तर असेल की या सिनेमात गणित आहे तेव्हा तुमची काय रिॲक्शन तेव्हा मी तेव्हा तेच सांगितलं होतं की माझं गणित अतिशय वाईट आहे त्यामुळे मला या सिनेमामध्ये घेऊ नका तुम्ही तर विवेक वाघ असं म्हणाले होते त्याची तुम्ही काळजी करू नका लेखक दिग्दर्शक आम्ही समर्थ आहोत मॅडम शेवटी गणित आहेच प्रत्येकाच्या मागे हो आणि जसं आम्ही सिनेमात आमचे आप्पा ठोसर म्हणतात प्रत्येक वेळेला की अरे गणित आहे त्यामागे म्हणजे तुमचं नातं असो किंवा कुठलाही प्रश्न असो तो सोडवताना तुम्हाला गणिताशी संबंध कळत नकळत का होईना येतोच त्यामुळे अरे गणित आहे त्यामागे थँक्यू सो मच मॅम नमस्कार मी स्वाती चिटणीस सबस्क्राईब करा ओनली मी